गुड मॉर्निंग स्टूडेंट, क्लास थर्ड, सब्जेक्ट एनवायरमेंटल स्टडीज़ 1, चैप्टर नंबर 8, आवर नीड फॉर वाटर। लास्ट पीरियड वी लर्न द वॉटर प्रेजेंट इन अवर बॉडी। वॉटर आपल्या शरीरामध्ये आहे, आपल्या बॉडीमध्ये आहे, ते कशा कशाच्या रूपात आहे हे आपण पाहिलं होतं। टीयर्स, सलायवा, वॉटर रनिंग फ्रॉम द नोज अँड ब्लड या रूपामध्ये आपल्या बॉडीमध्ये वॉटर असते हे आपण पाहिलं होतं। इन अ व्हिलेज, व्हिलेजमध्ये रिव्हरवर, हे आपण या चित्रात पाहिलं होतं, रिव्हरवर काय काय होत आहे, वॉटर पोल्युटेड झालं होतं, हे पोल्युटेड वॉटर क्लीन करण्यासाठी, प्युअर करण्यासाठी काय काय करायचं हे तुम्हाला मी शोधायला सांगितलं होतं, ते तुम्ही शोधलं असणारच। टुडे वी लर्न पीपल हू कीप एनिमल प्रोव्हाइड ड्रिंकिंग वॉटर टू देम वॉटर विदाउट फेल। We know that these animals too get thirsty, but there are thousands of other animals we do not realize that they too need water. आपण जे एनिमल्स कीप करतो त्यांना आपण वॉटरची जी सुविधा आहे ती प्रोव्हाइड करतो, न चुकता आठवणीने त्यांना वॉटर प्रोव्हाइड करतो, म्हणजेच त्यांना वॉटरची आवश्यकता आहे, दे नीड वॉटर हे आपल्या लक्षात येते। बट देअर आर थाउजंड ऑफ अदर एनिमल्स, असे हजारो अनेक एनिमल्स आहेत जे आपल्याला माहीत आहे का की त्यांनासुद्धा वॉटरची गरज आहे, दे नीड वॉटर। जसे आंट्स, हनीबी, क्रॅब, स्कॉर्पिन यांनासुद्धा वॉटरची गरज आहे का? हो, त्यांनासुद्धा वॉटरची गरज असते। खाली बघा, व्हाय डू वी गो नियर वॉटर होल इन अ जंगल टू सी वाईल्ड एनिमल। आपल्याला जर वाईल्ड एनिमल बघायचे असतील तर आपण वॉटर होलवर का बरं जातो जंगलामध्ये? वॉटर होल म्हणजे पाणवठा। आपण जंगलामध्ये या वॉटर होलवर का बरं जावं लागते? कारण वाईल्ड एनिमल्स ऑल्सो नीड वॉटर, या वाईल्ड एनिमल्सला सुद्धा वॉटरची गरज आहे। दे कम टू वॉटर होल इन द फॉरेस्ट व्हेन दे आर थर्स्टी, म्हणजे यांना जेव्हा तहान लागते तेव्हा ते वॉटर होलजवळ येतात, तेही संध्याकाळच्या वेळी, इन इव्हनिंग। सो पीपल टू गो देअर इन ऑर्डर टू सिंग द वाईल्ड एनिमल, म्हणजे आपल्याला सगळ्यांना जर वाईल्ड एनिमल्स बघायचे असतील तर आपल्याला वॉटर होलवर जावं लागते, कारण त्यांनासुद्धा पाण्याची गरज आहे, त्यांनासुद्धा तहान लागते, म्हणून ते वॉटर होलवर पाणी पिण्यासाठी येतात। मग आपल्याला ड्रिंकिंगसाठीच फक्त वॉटर पाहिजे असते का? नाही, आपल्याला मॉर्निंगपासून तर नाईटपर्यंत, झोपेपर्यंत अनेक कारणासाठी वी नीड वॉटर। जसं वी ड्रिंक वॉटर कुकिंगसाठी लागतं, क्लिनिंगसाठी लागतं, त्यानंतर वी नीड वॉटर फॉर ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीसाठी लागतं, आणि इथे तुम्हाला इंडस्ट्रीसाठी म्हणजे कारखान्यातसुद्धा वॉटरची गरज आपल्याला पडत असते। तुम्ही घरी एक प्रयोग करून पहा। कुठला प्रयोग? टेक अ टू पॉट्स प्लांट ऑफ इक्वल ग्रोथ, सारख्या वाढीचे दोन पॉट घ्या, लेबल देम ॲज 1 & 2, त्याच्यावर लेबल लावा, 1 & 2 असं लेबल लावा, आणि काय करा की एव्हरी मॉर्निंग फॉर द नेक्स्ट 5 डे, सगळ्या 5 दिवस दोन्ही कुंड्यांमध्ये त्या कुंड्यांना तुम्ही पाणी घाला, आणि नंतर काही दिवस फक्त नंबर 1 पॉटमध्ये वॉटर करा आणि नंबर 2 कुंडीमध्ये नका करू, या पॉटमध्ये नका करू। मग काही दिवसांनी काय दिसेल तुम्हाला की प्लांट टू विच वॉज नॉट वॉटर्ड स्लोली ड्राईड अप, म्हणजे ज्याला आपण वॉटर दिलं नव्हतं 5 डेज नंतर, ते जे पॉट आहे, ते जे प्लांट आहे, ते ड्राय झालेलं दिसणार, आणि ज्याला आपण वॉटर करत होतो ते प्लांट जे आहे फ्रेश अँड ग्रीन दिसणार तुम्हाला, ताजं आणि टवटवीत, म्हणजे फ्रेश अँड ग्रीन दिसणार। यावरून काय लक्षात येते? प्लांट्स नीड वॉटर टू लिव्ह। प्लांट्सला सुद्धा जसं एनिमल्सला वॉटर नीड आहे, तसं प्लांट्सला सुद्धा वॉटरची गरज आहे। प्लांट नीड वॉटर, वी वॉटर अवर पोटेड प्लांट, फार्मर वॉटर द क्रॉप इन देअर फील्ड,
आपण काय करतो, आपल्याकडे हे जे पॉट असतात क्ले पॉट म्हणजे ज्याला कुंडी म्हणतो याला आपण वॉटर करत असतो. हा जो फार्मर आहे आपल्या फील्डमध्ये वॉटर करत असते. बट याच्यावरून काय लक्षात येते आपल्या की ज्याप्रमाणे एनिमल्सला वॉटरची गरज आहे त्याचप्रमाणे प्लांट्सला सुद्धा वॉटरची गरज आहे. बट जंगलामध्ये फॉरेस्टमध्ये इथे तुम्ही तुमच्या ब्रेनचा वापर करायचा आहे. द ट्री इन द फॉरेस्ट ऑल्सो नीड वॉटर टू ग्रो. फ्रॉम व्हेअर डू दे गेट द वॉटर दे नीड. जंगलात म्हणजे फॉरेस्टमध्ये जे ट्रीज असतात त्यांनाही वॉटरची गरज आहे, पण ते आपलं वॉटर कुठून मिळवतात, त्यांना कोण जातं वॉटर वॉटरिंग करायला, वॉटर करायला. रेन वॉटर सीप इन टू द सॉइल. जेव्हा रेनी सीझन असते रेन वॉटर आपल्या सॉइलमध्ये सीप होतं, ते सीप झालेलं वॉटर रूट ऑफ प्लांट स्प्रेड डीप इन टू द सॉइल. ते रूट सॉइलमध्ये सीप झालेलं वॉटर वॉटरपर्यंत हे जे ट्रीचे रूट आहे ते त्या सॉइल वॉटरपर्यंत डीप वॉटर जे असते खाली सॉइलमध्ये तिथपर्यंत जातात आणि ते रूट जे आहे त्या सॉइलमधलं वॉटर ऑब्झर्व करतात अँड सीप इन टू द सॉइल. त्या सॉइलमध्ये सीप झालेलं वॉटर ते ऑब्झर्व करतात म्हणजेच त्या प्लांटला वॉटर मिळत असते. डू यू नो सम प्लांट्स लाईक ब्लूशर्स ग्रो ओनली अ वॉटर. काही वनस्पती अशा आहेत, काही प्लांट्स असे आहेत की ते फक्त वॉटरमध्येच वाढतात. जमिनीवर कितीही वाढवण्याचा प्रयत्न केला तरी ते वाढत नाही, ते मरून जातात. अशा कोणत्या वनस्पती आहे? द लोटस, वॉटर कॅशुनट अँड हायसिन आर ऑल्सो प्लांट टू ग्रो इन वॉटर. अशा पाण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे शिंगाडे, माहिती आहे तुम्हाला ते शिंगाडे, लोटस म्हणजे कमळ, अशा वनस्पती आहेत त्या फक्त पाण्यातच वाढलेल्या असतात. यूज युअर ब्रेन पॉवर. तुमच्या ब्रेन पॉवरचा तुम्ही यूज करायचा इथे. व्हाय डू वी नीड टू वॉटर गार्डन मोर ऑफन इन समर. आपण समरमध्ये आपल्या गार्डनमध्ये जास्त पाणी का बरं घालतो? टू टाईम आपल्याला वॉटरिंग करावं लागते. का बरं? कारण आकाशामध्ये सूर्य तळपत असतो, या उष्णतेमुळे सूर्याच्या उष्णतेमुळे ते वॉटर लवकर सुकून जातं, त्यामुळे आपल्याला डबल वॉटरिंग करावं लागतं. व्हाय इज वॉटर इन पॉन्ड अँड वेल मच रिड्यूज इन समर. या पॉन्ड्समधलं किंवा रिव्हरमधलं किंवा सीमधलं जे लेकमधलं जे वॉटर का बरं सुकून जाते समरमध्ये? कारण जे सनलाईट आहे त्या सनलाईटमुळे ते वॉटर सुकून जातं. हा धडा, हे प्रकरण इथं संपलेलं आहे. ओके, थँक्यू.